वाटलेले केळे 1 कप, मैदा 1/2 कप, पिठेसाखर 3 चम्मच, दही थोडंसं, बटर 1/2 कप, दूध 1 चम्मच, बेकिंग पावडर 1/2 चम्मच, बेकिंग सोडा चिमूटभर, मीठ 1 चमचा, व्हॅनिला एसेन्स. सगळ्यात आधी जे केळे घेतले ते सोलून एका भांड्यात काढून घ्यायचे. आता हे केळे चमच्याने छान मॅश करून घ्यायचे आहेत. आता सगळे छान मॅश झाल्यावर यात थोडं थोडं दूध टाकून सगळं छान मिक्स करायचं आहे. आता उरलेलं सगळं दूध घालत टाकायचंय. सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. सगळं छान मिक्स झाल्यावर यात दही टाकून छान मिक्स करून घ्यायचंय. सगळं छान मिक्स झाल्यावर आता यात हळूहळू मैदा टाकायचा आहे आणि सगळं हळूहळू छान मिक्स करायचं आहे. आता यात उरलेला सगळा मैदा टाकून द्यायचा आहे. सगळं छान परत मिक्स करून घ्यायचंय. आता यात पिठेसाखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, व्हॅनिला एसेन्स. आता सगळं परत छान एकदा मिक्स करून घ्यायचंय. आता सगळं छान मिक्स करून झालेलं आहे. आता यात केळी टाकल्यामुळे हा पॅनकेक खूप हेल्दी होणार आहे. जर अजून हेल्दी करायचं असेल तर यात मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता हे 15 मिनटं असंच झाकून ठेवायचं. 15 मिनटं झालेले आहेत. आपलं पॅनकेकचं बॅटर आता छान रेडी आहे. आता यासाठी आपण गॅसवर एक पॅन ठेवून घ्यायचं. आता पॅन छान गरम झालेला बटर लावायचं. बॅटर आता एका साईडने छान भाजू द्यायचे. एका साईडने छान भाजून झालं की दुसरी साईड पलटवून घ्यायची. आता दोघ साईडने छान भाजून घ्यायचंय. आता दुसरी साईड छान भाजून झालेली ती आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. कमी गॅसवर साधारण 4 ते 5 मिनटं एक पॅनकेक करून घ्यायचं आहे. आता असेच सगळे पॅनकेक मी करून घेणार आहे. सगळे पॅनकेक्स आता रेडी आहे. ते अजून छान डेकोरेट करण्यासाठी वरून चॉकलेट सिरप लावायचं आहे.